आज आपण 9th च्या जॉमेट्रीमध्ये एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रिलॅटरल्स. 5 नंबरचं चॅप्टर आहे. यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट सोडवण्याआधी त्या ठिकाणी काही फॉर्म्युले आणि त्यातला महत्त्वाचा भाग बघणार आहोत. क्वाड्रिलॅटरल्समध्ये सर्वात पहिले तुम्हाला पॅरेलेलोग्रॅम, आपल्याला फर्स्ट पॉइंट जो बघायचा आहे तो आहे पॅरेलेलोग्रॅम. राइटिंग करायला घ्या. पॅरेलेलोग्रॅम. आता या पॅरेलेलोग्रॅम मध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. आता महत्त्वाचे पॉइंट्स कोणते कोणते सर्व त्या ठिकाणी आपण एक एक बघूया. त्यातला सर्वात पहिले याची डायग्राम काढूया. पॅरेलेलोग्रॅम तुम्हाला माहिती आहे, पॅरेलेलोग्रॅम आणि त्याच्या अपोजिट साइड या कशा असतात, कॉन्ग्रुएंट. म्हणजे पॅरेलेलोग्रॅम मध्ये तुम्हाला अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. हे सगळे पॉइंट्स त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. याला आपण नाव देऊया ए बी सी आणि डी. लक्ष द्या, याच्यामध्ये काही पॉइंट्स हे महत्त्वाचे आहेत ते समजून घ्या. ए बी सी आणि डी. आता अ क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ पॅरेलेलोग्रॅम इफ इट्स अपोजिट साइड्स आर पॅरेलेल. त्याच्या अपोजिट साइड्स काय पॅरेलेल आहेत आणि अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो, पॅरेलेलोग्रॅम. बघा का, याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट समजून घ्या. अपोजिट साइड्स आर पॅरेलेल. अपोजिट साइड्स कशा असतात, पॅरेलेल असतात. याचा अर्थ ए बी हा पॅरेलेल कोणाला, सी डी ला. अँड त्या ठिकाणी ए डी इज पॅरेलेल टू काइल बी सी. हे दोन पॉइंट त्या ठिकाणी आपण समजून घ्या की अपोजिट साइड्स ऑफ पॅरेलेलोग्रॅम आर पॅरेलेल. ते कसे असतात, पॅरेलेल. आता गणित सोडवण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे, सर्वात महत्वाच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्या. आणि प्रॉपर्टीज वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघूया. एक एक प्रॉपर्टीज ऑफ पॅरेलेलोग्रॅम ह्या जर प्रॉपर्टीज पाठ केल्या तर एक्झरसाइज सोडवणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे आपल्याला पहिले प्रॉपर्टीज समजून घ्या. आपण लेक्चरचे दोन पार्ट करणार आहोत, त्यामध्ये काही गणित आपण पुढच्या पार्ट मध्ये घेऊया आणि काही गणित ह्या पार्ट मध्ये सोडवूया. सर्वात पहिले आपल्याला काय करायचे, फॉर्म्युले अभ्यास करून घ्यायचे आहेत. बघा, फर्स्ट त्यामध्ये पहिले आहे अपोजिट साइड्स. अपोजिट साइड्स ऑफ पॅरेलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आता डायग्राम मध्ये बघा, तुम्हाला अपोजिट साइड्स काय कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ जेव्हा प्रॉपर्टीज मध्ये, एक मिनिट, प्रॉपर्टीज आपण जरा व्यवस्थित बघूया. आता आपण त्याचा पुढचा भाग बघूया. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट याच्यामध्ये आपण काय करूया, अपोजिट साइड्स कोणत्या कोणत्या आहेत बघा. पहिला साइड कोणती येईल बघा, ए बी इज कॉन्ग्रुएंट टू साइड डी सी. म्हणजे ए बी जर 15 असेल तर डी सी पण किती, 15. साइड ए डी इज कॉन्ग्रुएंट टू साइड बी सी. ही झाली पहिली प्रॉपर्टी, समजून घ्या याच्यामध्ये. आता सेकंड, सेकंड मध्ये बघा, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. याच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे तुम्ही जर का अँगल्सचा विचार केला तर यामध्ये अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात.
अपोजिट एंगल्स कोणते येतील बघा एंगल ए कॉन्ग्रुएंट टू एंगल कोणता येईल सी एंड एंगल बी इज कॉन्ग्रुएंट टू एंगल डी लक्ष द्या नीट याच्यामध्ये बघा अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे याचे अपोजिट एंगल्स काय असतात कॉन्ग्रुएंट असतात तिसरा एडजसंट एंगल्स आर सप्लिमेंटरी एडजसंट एंगल्स आर सप्लिमेंटरी टाइपिंग करून ठेवा आणि पाठ पण पाहिजे ते कारण जरी तो सोडवताना तुम्हाला कोणताही पॉइंट कसाही विचारला तरी तो सोडवता आला पाहिजे आता आकृतीमध्ये जर बघितलं तर ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 पहिल्या दोघांची बेरीज होईल 180 अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 आणि अँगल डी प्लस अँगल ए इक्वल टू 180 याच्यामध्ये अँगल ए आणि बी ॲडजसंट अँगल्स बघा कोणते कोणते ए आणि बी ची बेरीज 180 होईल बी आणि सी ची बेरीज 180 होईल सी आणि डी 180 होईल आणि डी आणि ए काय होईल 180 होतील म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ॲडजसंट अँगल्स हे कसे असतात सप्लिमेंटरी आता पुढचा पॉइंट चौथा आणि शेवटचा डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर डायगोनल्स कर्ण आता आकृतीमध्ये बघा लक्ष द्या समजा मी कर्ण काढले एक काढला बी आणि डी आणि दुसरा आपण काढूया ए आणि सी असं जर मी काढलं तर ते बायसेक करतात सपोज आपण याला ओ मध्ये म्हणूया हा ओ मध्ये समजा बायसेक करतोय असं म्हणूया आपण फुल स्क्रीन करतोय मी एक मिनिट लक्ष द्या आपण याला ओ मध्ये असं म्हणूया तर त्या ठिकाणी डायगोनल्स बायसेक इच अदर याचा अर्थ जेवढा ए ओ आहे तेवढाच काय होईल सी ओ लक्ष द्या जेवढा ए ओ आहे तेवढाच होईल सी ओ बायसेक केल्यामुळे आणि जेवढा बी ओ आहे तेवढाच काय होईल डी ओ म्हणजे अशा प्रकारे डायगोनल्स यामध्ये काय करतात बायसेक करतात इच अदर पुन्हा एकदा पाठांतरच करायचंय पहिली प्रॉपर्टी पाठ करायची लक्ष द्या अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट आपल्याला काय करायचंय पाठांतर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट सेकंड अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे तुम्हाला गणित सोडवताना रायटिंग मध्ये आणायचंय त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ असतील तर गणित एकदम इझी आहे ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी ॲडजसंट अँगल्स कसे असतात सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री अँड डायगोनल्स बायसेक इच अदर डायगोनल्स म्हणजे कर्ण एकमेकांना काय करतात बायसेक करतात बायसेक म्हणजे सेम करतात अशा प्रकारे आपल्याला पॅरेललोग्रॅम मध्ये एवढ्या प्रॉपर्टीज पाठ करायच्या आहेत थेरम आपण नंतर मी तुम्हाला अपलोड मारेल थेरम मध्ये कसे थेरम घ्यायचे काय परंतु याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे फॉर्म्युले आणि गणित हे फक्त सोडवायची कामं करायच्या मध्ये पहिला अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट दुसरा अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी डायगोनल्स बायसेक इच अदर आता आपण प्रॅक्टिस सेट कडे वळूया प्रॅक्टिस सेट 5.1 क्वेश्चन नंबर 1 लक्ष द्या आता सर्वात पहिले याची डायग्रॅम आपल्याला काढायची याच्यामध्ये काय काढावं लागेल डायग्रॅम तर मी पहिले डायग्रॅम काढतो बघा त्याने काय सांगितलंय पॅरेललोग्रॅम डायगोनल्स ऑफ पॅरेललोग्रॅम डब्ल्यू एक्स वाय आणि झेड मग मी डायग्रॅम काढतो
डायग्राम काढून घ्या, त्याला आपण नाव देऊया W, X, Y आणि Z. बघा इकडे लक्ष द्या, W, X, Y आणि Z. याला नाव देऊ W, हा देऊया X, हा देऊया Y आणि हा किती Z. इंटरसेक्ट इच अदर, आपण माहिती लिहूया. पहिले इन्फॉर्मेशन लिहायची, लक्षात ठेवा. फर्स्ट पॉइंट क्रिएट करूया. फर्स्ट काय दिले, क्वाड्रिलॅटरल W, X, Y, Z इज ए पॅरेललोग्राम. हा काय पॅरेललोग्राम. आता त्यांनी काय सांगितलंय, डायगोनल्स बघा का. डायगोनल्स कोणते कोणते आहेत आपल्याला, त्याचे डायगोनल्स पहिले काढूया. इथे हा एक डायगोनल आहे आणि हा एक डायगोनल आपण काढूया. त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट त्यांनी ओ दिलाय, दिलेला आहे त्यांनी पहिला ओ. आता जरा नीट बघा, इफ अँगल एक्स वाय झेड इक्वल टू 135, एक्स वाय झेड म्हणजे हा हा किती आहे 135, देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड. तर तुम्हाला हा अँगल विचारलाय, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला अँगल जो विचारलाय तो कोणता आहे, तर अपोजिट आहे हा अँगल. मग आता याच्यामध्ये आपण पहिला काय वापरू शकतो, अपोजिट अँगलचा फॉर्म्युला वापरू शकतो. अपोजिट पूर्ण लिहायचं ते, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. त्याचा वापर करूया आपण. मग याचा अर्थ असा होतो की एक्स वाय आणि झेड हा कॉन्ग्रुएंट येईल अँगल एक्स डब्ल्यू झेड ला. याचा अर्थ दोघांची पण व्हॅल्यू किती येईल 135, कारण का तर एक्स वाय झेड किती आहे 135, म्हणजे अँगल एक्स डब्ल्यू झेड इक्वल टू किती आले 135, म्हणजे हा आला 135. आता वाय झेड आणि डब्ल्यू काढायचे, वाय झेड आणि डब्ल्यू. मग आपण याला सेकंड पॉइंट वापरूया. आता वाय झेड डब्ल्यू हा ऍडजस्टन अँगल आहे, तो कोणत्या पण याला आपण घेऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की ऍडजस्टन अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. ऍडजस्टन अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी. हा पॉइंट वापरूया आपण. मग आता सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे दोघांची ऍडिशन किती व्हायला पाहिजे 180. मग आपण ऍडजस्टन अँगल घेऊया, वाय घेऊया. अँगल एक्स वाय झेड प्लस अँगल वाय झेड डब्ल्यू इक्वल टू किती यायला पाहिजे 180. बघा लक्ष द्या, एक्स वाय झेड किती आहे 135 प्लस अँगल वाय झेड डब्ल्यू इक्वल टू किती आहे 130, आपल्याला 180 सॉरी, म्हणजेच अँगल वाय झेड डब्ल्यू इक्वल टू 180 मायनस 135. याचाच अर्थ अँगल वाय झेड डब्ल्यू इक्वल टू 45 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला अँगल एक्स वाय झेड डब्ल्यू हा किती भेटला 45 डिग्री. इथे मी काय करतो, अर्धा भाग करतो, म्हणजे आपल्याला आन्सर एकाच पेजवर येईल. आता थोडस नीट लक्ष द्या, आपण काय काय वापरला. सर्वात पहिलं वापरलं अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. सेकंड वापरला ऍडजस्टन अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. याच्यावरून आपल्याला आन्सर्स भेटतात. पहिलं एक्स वाय एक्स डब्ल्यू झेड किती आला 135 आणि वाय झेड डब्ल्यू किती आला 45 डिग्री. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. काय विचारलं पुढे बघूया. लेंथ ओ आय इज इक्वल टू
फाइव आता है ओ वाई को तो बगा हा जो है हा दिला फाइव सेंटीमीटर विचार डब्ल्यू वाई हा डब्ल्यू वाई विचार पूर्ण मैं अपने डायगोनल्स ऑफ पैरेललोग्राम बायसेक ईच अदर हा वापरावा लागेल पॉइंट आता लक्ष द्या डायगोनल्स ऑफ पैरेललोग्राम अपने का बायसेक ईच अदर चा पॉइंट वापरायचा आहे तीन नंबर चा पॉइंट होईल हा डायगोनल्स ऑफ पैरेललोग्राम bisect each other diagonals of parallelogram bisect each other आता डायग्राम मध्ये बघा डायगोनल्स जर बायसेक करत असतील तर ते दोन काय होतील सेम होतील म्हणून आपण त्या ठिकाणी काय करूया पहिले मी अंडरलाईन करून घेतो डायगोनल्स म्हणजे कोणते कोणते होतील बघा लेंथ लेंथ डब्ल्यू ओ डायगोनल्स ऑफ पैरेललोग्राम बायसेक ईच अदर याचा अर्थ लेंथ लक्ष द्या लेंथ डब्ल्यू ओ इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ टाइल ओ वाय किंवा वाय ओ आता याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये बघायचं ओ वाय ची वैल्यू किती आहे फाइव आहे आणि डब्ल्यू वाय डब्ल्यू ओ या दोघांची पण वैल्यू किती होईल फाइव म्हणजे दोन्ही काय झाले सेम झाले याचा अर्थ लेंथ डब्ल्यू ओ इक्वल टू किती येईल फाइव मग आता दोघांमध्ये तुम्हाला काय काढायचंय लेंथ डब्ल्यू वाय काढायची मग डब्ल्यू वाय काढण्यासाठी दोघांची बेरीज करायची कोणाकोणाची डब्ल्यू ओ प्लस लेंथ ओ वाय म्हणजेच फाय प्लस फाय किती होईल टेन सेंटीमीटर म्हणजेच लेंथ डब्ल्यू वाय याची व्हॅल्यू किती आली टेन सेंटीमीटर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय पूर्ण गणित सोडवायची आहे व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट बघून जर तुम्ही त्या ठिकाणी सोडवलं तर आपल्याला अडचण येणार नाही फॉर्म्युले पाठ पाहिजेत डायगोनल्स ऑफ पॅरेललोग्राम बायसेक ईच अदर आपल्याला लेंथ डब्ल्यू वाय किती भेटला टेन सेंटीमीटर आता आपण सेकंड क्वेश्चन कडे वळूया आता सेकंड क्वेश्चन मध्ये नीट लक्ष द्या तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम काढले तर हे गणित पटकन समजेल त्यामुळे डायग्राम काढायची सवय ठेवा इन पॅरेललोग्राम ए बी सी डी ए दिलाय बी दिलेला आहे देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड देन द मेजर ऑफ सी अँड डी म्हणजे तुम्हाला जवळपास सर्वच व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत सर्वात पहिले मी काय करतो एक पॅरेललोग्राम काढतो लक्ष द्या पॅरेललोग्रामचं नाव काय आहे ए बी सी डी काय करूया पॅरेललोग्राम काढून घेऊया पहिले याला नाव येईल ए बी सी आणि डी आता याच्यामध्ये अँगल ए दिलाय येतो थ्री एक्स प्लस ट्वेल्व आणि अँगल कोणता आहे बी हा किती आहे टू एक्स मायनस थर्टी टू म्हणजे आपल्याला तुमच्या लक्षात येईल की ऍडजसंट अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे मग आपण पॉइंट सुरुवात करूया पहिला ऍडजसंट अँगल्स of parallelogram are supplementary adjacent angles of parallelogram are supplementary yacha vapar karuya mata adjacent angles konte gyav lagtil aplyala angle a plus angle b equal to 180 एंगल ए किती आहे थ्री एक्स प्लस ट्वेल्व प्लस बी काय टू एक्स मायनस थर्टी टू
is equal to 180. मग 3x plus 2x plus 12 minus 32 equal to 180. हे किती झाले 5x. इथे मायनस येईल, 32 मधून 12 गेले, किती उरले 20 इक्वल टू 180. म्हणजेच 5x इक्वल टू 180 प्लस 20 होते, म्हणजेच 5x इक्वल टू किती झाले 200. x इक्वल टू 200 अपॉन 5, म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली 40. आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटली 40 डिग्री. यामध्ये आपण काय वापरलं तर अपोजिट त्या ठिकाणी ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरेलेलोग्राम आर काय सप्लिमेंटरी याचा वापर आपण केला. आता त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, एक्स ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 40. मी इथे भाग करतो, आता आपल्याला एकाच पेजवर काय होईल पूर्ण गणित बसेल. अँगल ए आणि अँगल बी जर काढला तरच तुम्हाला अँगल सी आणि डी भेटेल, म्हणून आपल्याला सगळेच अँगल्स काढणे. आता पुढचा पॉइंट लक्ष द्या, सेकंड सेकंड मध्ये आपण अँगल ए काढूया. अँगल ए काय 3x प्लस 12, आता x ची व्हॅल्यू किती 40, म्हणजे 3 इंटू 40 प्लस 12, म्हणजे किती येईल 120 प्लस 12, किती होतील 132. अँगल ए किती आला 132. पहिले अँगल ए आणि बी काढून घेऊया आणि त्याच्या अपोजिट कॉंग्रुएंट असतात त्याचा वापर केला तर सी आणि बी हे दोन्ही तुम्हाला भेटते. तिसरा पॉइंट, अँगल बी इक्वल टू 2x मायनस 32, म्हणजे 2 इंटू 40 मायनस 32, म्हणजे काय 80 मायनस 32, किती होतील हे 80 वजा 32 48, म्हणजे अँगल बी किती आला 48. आता आपण अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलेलोग्राम आर कॉंग्रुएंट याचा वापर करूया. इथेच आपण भाग करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गणिताचे आन्सर्स इथे पूर्ण भेटतील. आता अपोजिट अँगल्स लास्ट पॉइंट आहे, अपोजिट angles of parallelogram are congruent याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता अपोजिट अँगल्स म्हणजे अँगल ए याचा अपोजिट कोणता येईल अँगल सी, दोघांची व्हॅल्यू काय होईल 132. अँगल बी याचा अपोजिट येईल अँगल डी, दोघांची व्हॅल्यू होईल 48 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलेलोग्राम आर कॉंग्रुएंट याचा वापर करून हे गणित सोडवता येते. आता विचारलेल्या सर्व किमती आहेत त्या रायटिंग करूया. पहिलं काय विचारलं होतं एक्स, तर एक्स किती भेटला 40. अँगल सी विचारलं होतं त्यांनी, अँगल सी किती आहे 132 आणि अँगल डी किती आला 48 डिग्री. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय केलं, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलेलोग्राम आर कॉंग्रुएंट याचा वापर करून ही गणित पूर्ण केली. तर एक्स किती येतो 40, सी किती आहे 132 आणि डी किती आला 48 डिग्री. हे झालं सेकंड नंबरचं गणित. रायटिंग करत चला माझ्या बरोबरच, जेणेकरून गणित तुम्हाला काय होतील सोडवायला आणि समजायला सोपी जातील. मध्ये व्हॅल्यूज नीट लिहा आणि फॉर्म्युले नीट वापरा. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. पुढचं गणित आहे थर्ड नंबर. पेरिमीटर लक्ष द्या, पेरिमीटर ऑफ अ पॅरेलेलोग्राम इज 150. पेरिमीटर म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. वन ऑफ इट्स साइड इज ग्रेटर दॅन दी अदर साइड, एक साइड ही दुसऱ्यापेक्षा काय मोठी आहे, कितीने 25. फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स. आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले आपण एक क्वाड्रिलॅटरल मानूया, त्याला नाव देऊया ए बी सी डी. डायग्राम काढूया, पहिले
মানে কোয়াড্রিল্যাটারাল মানুয়া খেলা এবিসিডি নাও দিবি। এ বি সি আনি ডি আনসার লিহায়লা গেল গে কাইল পাইলা পয়েন্ট সাপোজ আপন কে মানুয়া সাপোজ কোয়াড্রিল্যাটারাল এ বি সি ডি ইজ এ প্যারালেলোগ্রাম एबीसीडी इज ए पैरेललोग्राम पेरिमीटर दिला एबीसीडी चा ऑफ एबीसीडी इज 150 पेरिमीटर ऑफ एबीसीडी इज 150। आता अपन त्यामधला पुढचा पॉइंट बघूया पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलेटरल एबीसीडी किती दिलाय 150 सेंटीमीटर। आता वन ऑफ इट साइड इज ग्रेटर दॅन द अदर साइड बाय 25 सेंटीमीटर। आपण असं म्हणूया सपोज आपण यातली एक साइड म्हणजे कोणती पण एक साइड त्या ठिकाणी काय मानूया एक्स सपोज वन साइड आता यातली आपण एक घेऊया कोणती एडी घेतली समजा त्याला काय मानूया एक्स आपण याला एक्स मानूया मग अदर साइड जर घेतली आपण तर आपण ए बी म्हणूया की किती व्हायला पाहिजे एक्स प्लस 25। त्यांनी अदर साइड काय सांगितले की ग्रेटर दॅन 25 आणि आपल्याला ऑल साइड त्या ठिकाणी काय करायचे फाइंड आउट करायचे। आता हा फर्स्ट पॉइंट याला आपण सेकंड पॉइंट म्हणूया अपोजिट साइड्स ऑफ पॅरेललोग्राम याचा वापर करूया अपोजिट साइड्स ऑफ पॅरेललोग्राम आर कॉंग्रुएंट। अपोजिट साइड्स ऑफ पॅरेललोग्राम कसे असतात कॉंग्रुएंट असतात याचा वापर करूया म्हणजे साइड्स कोणत्या कोणत्या येतील बघा या ठिकाणी जेवढा एडी तेवढाच काय यायला पाहिजे बी सी त्यांची व्हॅल्यू काय होईल एक्स म्हणजे हा एक्स आहे तर हा पण एक्स होईल आणि जेवढा ए बी आहे तेवढाच होईल डी सी त्याची व्हॅल्यू होईल एक्स प्लस 25 म्हणजे हा एक्स प्लस 25 तर हा पण काय होईल एक्स प्लस 25। आता आपण पेरिमीटरचा पॉइंट वापरूया तिसरा जो दिलेला आहे घेऊया बाजूला तिसरा पॉइंट पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज किती आहे 150। मग आता पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची काय करायची बेरीज मग काय काय येईल बघा ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस ए डी इक्वल टू किती यायला पाहिजे 150। ए बी ची व्हॅल्यू काय एक्स प्लस 25 प्लस एक्स प्लस परत एक्स प्लस 25 प्लस एक्स इक्वल टू 150। मग एक्स किती वेळा आहेत बघा 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 4x प्लस 25 किती वेळा आहे 2 वेळा म्हणजे किती होईल 50 इक्वल टू 150। आता हे 50 प्लस आहेत तिकडे मायनस होतील म्हणजेच 150 मायनस 50 याचा अर्थ 4x इक्वल टू किती होतील 100 मग एक्स इक्वल टू 100 अपॉन 4 याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू किती येईल 25। म्हणजे आपल्याला एक्स किती भेटला 25। मग आता आपण साइड्स काढूया शेवटचा आन्सरचा लास्ट पॉइंट साइड्स पहिली साइड कोणती घेऊया ए डी इक्वल टू बी सी इक्वल टू एक्स इक्वल टू किती येतील 25 म्हणजे पहिल्या दोन साइड्स भेटल्या। त्याच्यानंतर आपल्याला ए बी इक्वल टू डी सी इक्वल टू एक्स प्लस 25 याचा अर्थ 25 प्लस 25 त्या ठिकाणी किती होतील 50 सेंटीमीटर।
अशा प्रकारे आपल्याला या सर्व बाजू त्या ठिकाणी भेटतात. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा आपण चेक करून बघा त्यामध्ये की एक्स हा काय त्या ठिकाणी दुसऱ्या साइड म्हणजे एक्स जर आपण मानला एक साइडला तर दुसरी साइड काय ग्रेटर दॅन 25 म्हणजे ती ग्रेटर आहे किती एक्सच्या 25 म्हणून एक्स प्लस 25 लिहिले. पेरिमीटरचा पॉइंट वापरायचा. पेरिमीटर म्हणजेच काय त्या ठिकाणी ऑल साइड्स त्याची काय करायची ऍडिशन. आपण ऑल साइड्सची ऍडिशन केली आणि त्या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती भेटते 25. मग एक्स जर 25 असेल तर आपल्याला रिमेनिंग साइड्स त्या ठिकाणी काय भेटतील 50. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहेत तर ही गणितं पूर्ण करायची आहेत. पुढच्या भागामध्ये आपण 4, 5, 6 आणि 7 ही गणितं बघणार आहोत. सर्वांनी ज्यांना व्हिडिओ बघाय म्हणजे ज्यांनी व्हिडिओ समजले नसतील तर पुन्हा बघण्यासाठी ज्योमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पुन्हा बघू शकता. तर अशा प्रकारे आज आपण क्वाड्रिलॅटरलचा एक भाग संपवला. सेकंड पार्टमध्ये आपण क्वाड्रिलॅटरलचं 5.1 पूर्ण करूया.